विद्यार्थ्यांच्या स्वप्नांसाठी महायुती सरकार आपला शब्द पाळणार. राज्यातील तलाठी भरतीच्या 2711 जणांना नियुक्तीपत्र देणार. नेमकं घडले का ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना महायुती सरकारनं दिलासा दिलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली आणि विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली तलाठी नियुक्ती प्रक्रिया अखेर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील तलाठी भरतीवर महायुती सरकारने आता पूर्ण जोर दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत 2711 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा जवळपास सगळ्यांची असते. राज्यातील तरुणाईंची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅक झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात 75,000 नवीन रोजगार देण्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी 21 जिल्ह्यांमधील 982 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली होती, तर आचारसंहितेनंतर 1729 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून महायुती सरकार आपला शब्द पूर्ण करत असून येत्या काळात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.